हरे कृष्णा, आजचा विषय खूपच महत्त्वाचा आहे, कारण आजपर्यंत कुठेही तुम्हाला अशी माहिती मिळणार नाही, ती माहिती या व्हिडिओतून तुम्हाला मी देणार आहे। कशाची माहिती? पंढरपूरमध्ये उभे असलेले आपले विठोबा विठ्ठलाच्या तिलकाबद्दल। काय असं रहस्य आहे? विठ्ठलाचा तिलक आपल्याला उलटा वाटतो आणि एका पानाच्या आकाराचा वाटतो। नेमकं काय रहस्य आहे तसंच लावण्याचं? कारण आपण बरेच भगवंताची वेगवेगळी रूपं पाहतो, त्यामध्ये भगवंताला ऊर्ध्वपुंड्र लावलं जातं, म्हणजे यू शेप, जे इंग्लिशमध्ये अक्षर आहे, वरच्या साईडला दोन रेषा काढून खालून गोल किंवा तिरकं असतं। तर या तिलकामध्ये काय असं विशेष आहे ते या व्हिडिओत आज तुम्हाला पाहायला मिळेल। तर माझी एकच विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही शेअर केल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला सांगू शकतो। बघा, विठ्ठलाचा तिलक आपण पाहतो, कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम असं भगवंताचं वर्णन येतं की भगवंताचा जो कस्तुरी तिलक, कस्तुरी टाकून चंदनाचा एवढा सुंदर तिलक लावला जातो, मधात काळा टिपका असतो। नेमका कशाचा आहे? तर काही माहिती गोळा केली आहे त्यानुसार तो काळा टिपका बुका नसून तो एक ते कृष्ण खोड आहे असं पुजाऱ्यांकडून आम्ही ऐकलंय, जे उघडल्यानंतर काळ्या प्रकारचं द्रव बाहेर टाकतं आणि ते भगवंताच्या तिलकाच्या मधात लावतात। तर बाकी मग ते असं गोल पानाच्या आकाराचं काय आहे? बऱ्याच लोकांच्या वेगवेगळ्या भ्रांती आहेत किंवा मत आहेत। ते म्हणतात की भगवंताच्या डोक्यावर जे शिवलिंग आहे, शिवलिंगाचा जो पृष्ठभाग असतो वरचा, तर तो तिथे मस्तकावर आहे। पण तो तर्क इथे लागत नाही, कारण शिवलिंगाचा आकार तसा नसतो, एका पानाच्या आकाराचा असल्यामुळे। आणि विशेषतः पुजाऱ्यांना आम्ही विचारलं, ते सांगत होते की एक तुम्ही जर कधी निरीक्षण केलं असेल तर त्या तिलकावर कधी तुळशी पत्र लावलं जातं, तर तुळशी पत्र आपण शिवलिंगावर लावत नाही तर ते भगवंताच्याच मस्तकावर लावलं जातं। तर बघा, ज्यावेळी भगवंताच्या अंगावरील चिन्हांचा प्रश्न येतो तर त्यावेळी आपण जे संप्रदाय आहेत त्याबद्दल विचारपूस केली पाहिजे। आता आपण पाहतो वारकरी संप्रदायात असं यू शेप वरच्या साईडला असं ऊर्ध्वपुंड्र लावलं जातं, मधात ते बुक्का लावतात जो तुळशीच्या काष्ठाचा बनलेला असतो। तर आपण बघतो की जे संप्रदाय, चार प्रकारचे संप्रदाय आहेत, ते क्रमाने बघूया। जसं रुद्र संप्रदाय, म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी विठ्ठलाने शिवजींना ज्ञान दिलं म्हणून तो रुद्र संप्रदाय बनला। या संप्रदायाला पुढे वल्लभ संप्रदाय म्हणतात आणि या वल्लभ संप्रदायाचा तिलक जो आहे तो अशा प्रकारचाच आहे, जसा यू शेप आणि मधात ते काळा टिपका लावतात। तर त्याचा अर्थ असा आहे की ते भगवंताचे चरण आहेत गोल, आणि जो टिपका आहे तो त्याच्या मधात लावला जातो। आणि मग पुढे आपण पाहिलं की एक स्त्री संप्रदाय आहे, तर स्त्री संप्रदाय हा ज्यावेळेस भगवंताने लक्ष्मीजीला ज्ञान दिलं तर स्त्री संप्रदाय पडला, तर त्यांचाही तिलक त्याचप्रमाणे असतो, जे श्रीचूर्णम किंवा गोपीचंदन आपण म्हणतो त्याद्वारे लावतात, तर त्यांचा अशा प्रकारचा आकार असतो। आणि जे मधात लाल रेघ आहे त्याचा अर्थ ते म्हणतात की ती लक्ष्मीजी आहे, आणि जे बाजूलून दोन रेषा असतात त्या दोन रेषा भगवंतांचे चरण आहेत, म्हणजे नारायणाचे, कारण ते लक्ष्मीनारायणाची पूजा करतात। मग त्यानंतर येतो आपण पाहतो तिसरा कुमार संप्रदाय। कुमार संप्रदायातसुद्धा असं ऊर्ध्वपुंड्र लावलं जातं, मधात ते काही असा टिपका लावतात, तर ते म्हणतात की ते ऊर्ध्वपुंड्र म्हणजे भगवंतांचं मंदिर आहे, आणि त्याच्यात जे काळा टिपका आहे ते म्हणजे राधारांच्या गाव म्हणजे जे बरसाना आहे तिथून काहीतरी पदार्थ आणला जातो तो लावला जातो। अशा प्रकारे मग आपण एक पाहतो की त्यानंतर जो चौथा संप्रदाय आहे ते म्हणजेच हे कुमार संप्रदायाचं आपण पाहिलं की जे भगवंतांनी चतुष्कुमार ब्रह्माजीचे जे पुत्र होते त्यांना ज्ञान दिलं होतं म्हणून तो कुमार संप्रदाय पडला। चौथे होते ते म्हणजे ब्रह्माजीला ज्ञान दिलं, तर त्या ब्रह्माजीला ज्ञान दिलं पुढे त्या संप्रदायात मध्वाचार्य आले, ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय, आणि तो तिलक म्हणजे जो मी लावला आहे। तर या तिलकाचं असं वैशिष्ट्य सांगण्यात येतं की वरती जे गोल आहे म्हणजे यू शेप आहे इंग्लिशमध्ये ऊर्ध्वपुंड्र, ते आहे भगवंतांचे चरण, आणि जी खाली आहे ती तुळशी पत्र आहे, तुम्हाला दिसत असेल बरोबर तुळशीचा आकार आहे। हे ब्रह्म मध्व गौडीय संप्रदायाचा जो तिलक आहे आपण पाहिलं की ते तुळशी आहे, वरती भगवंताचे चरण आहेत। तर हे हा तिलक आणि विठ्ठलाचा तिलक जवळपास याच्यात साम्य आहे। कसं? तुम्ही
विठ्ठलाचं अभ्यंग स्नान बघा, त्यामध्ये भगवंताचा जो मुकुट आहे तुम्हाला इथे दिसतो, त्या मुकुटावर जे बडवे असतात पुजारी असतात विठ्ठलाचे, ते असा यू शेप काढतात वरती आणि खाली, नंतर ते पानाचा आकार काढतात। तर तो तिलक जो विठ्ठलाचा तिलक आहे जो इथे बारीक काढला जातो तसाच ते मोठा काढतात, आणि त्या मुकुटामुळे आपल्याला वरचा भाग दिसत नाही। तर हे सांगायचं होतं की ह्या तिलकामध्ये आणि त्या तिलकामध्ये साम्य आहे। बरेच काही लोकांचे विचार असतील, पण जास्तीत जास्त जे अभ्यास वगैरे करून याला प्रयत्न केलाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, अशा प्रकारे आपण पाहतो विठ्ठलाचं तिलक हा विशिष्ट तिलक आहे आणि विठ्ठल सुद्धा विशिष्ट आहेत। चला भेटूया पुढच्या भागात काहीतरी नवीन घेऊन, तुम्हाला अशीच काहीतरी विशेष माहिती देत राहीन। जुडून रहा श्री हरिदर्शन चॅनलशी, सदैव हरिनाम घ्या आणि आनंदी रहा।